तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर तुमच्यासाठी मी ही पूर्ण हरतालिका व्रत कथा वाचून दाखवते, तर नक्की ऐका. बघा कहाणी हरतालिकेची. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगले व्रत असे कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले हेही सांगा मला. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो. ऐक, हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. ते तू पूर्वी कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. मी तुला प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयाने त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य पती आहे. त्यानेच मला तुझ्याकडे मागणी घालण्यास पाठविलं आहे. म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला, त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या पित्यानं ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखींनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा माझा निश्चय आहे. असं असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं. ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एक घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्याने इथले माझे आसन हल्ले. नंतर मी इथे आलो, तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. ती गोष्ट मी मान्य केली. नंतर मी गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी व्रतपूजा व विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्यांचं पारण केलंस. इतक्यात तुझा पती तिथं आला. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसानं चांगला मुहूर्त पाहून तुला मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असे म्हणतात. याचा विधी पुढील प्रमाणे आहे. तर अशा पद्धतीनं ही होती हरितालिकेची व्रतकथा.